तर आता एक राऊंड घेतोय आपण, याला आपण रॅपिड फायर म्हणतो. म्हणजे एक व्यक्तीने सांगेल आणि तुम्हाला पटकन जे न विचार करता पटकन तुमच्या माइंडमध्ये पहिल्यांदा जे येईल, म्हणजे जसं की मी म्हटलं राज ठाकरे म्हटलं तर माझ्या डोक्यात येईल मनसे, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, अशी मी व्यक्ती सांगते. ते व्यक्ती ते ऐकल्यावर तुम्हाला जे काही व्यक्ती असेल किंवा जे काही नाव असेल त्याच्याबद्दल सांगायचं, म्हणजे एका वाक्यात फक्त सांगायचं, आपल्याला विश्लेषण नाही फक्त. तर भाऊंच्यासाठी विचारते मी, काँग्रेस. काँग्रेस गटबाजीने पोखरलेला पक्ष. संजय काका पाटील. थोडस स्वार्थी राजकारण करणार. शिवसेना. ठीक आहे, हिंदुत्वाबद्दल प्रेम असणारा पक्ष. शरद पवार. शरद पवार आता आपल्या राजकारणातलं तसं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व इतक्या वयामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवून आणतात, हे त्यांचं वैशिष्ट्य. वैभवदादा पाटील. वैभवदादा माझा आदर्श मुलगा, आदर्श वारसदार. गोपीचंद पडळकर. जातीय राजकारण करणारे व्यक्तिमत्व. अजित पवार. बेधडक व्यक्तिमत्व. प्रतीक पाटील. शांबळू मनुष्य. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.